आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली शहरातील फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी आहेत का असा प्रश्न पडावा इतके अतिक्रमण या फुटपाथवर झाले असून वारंवार फुटपाथ रिकामे करण्याची मागणी होते. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी 1 नोव्हेंबरपासून फुटपाथ क्लिअरन्स ड्राईव्ह मोहीम राबवण्याची घोषणा केली. शहरातील सर्व फुटपाथवर ज्या दुकानदार सोसायट्या नागरिकांनी अतिक्रमण केले त्यांनी हे अतिक्रमण तातडीने हटवावे, अन्यथा पालिकेच्या कारवाईत हे अतिक्रमण हटवले गेले तर या कारवाईचा खर्च संबंधित सोसायट्या किंवा दुकानदार विक्रेते यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचा गंभीर इशारा पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिला. आपण पाहतो की शहरामध्ये जे फुटपाथ खरं म्हणजे नागरिकांना चालण्यासाठी आपण केलेले असतात त्या फुटपाथवरती मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदार अजून पुढे शेड करून घेतात किंवा काही अनधिकृत दुकानदार तिथे व्यवसाय करतात. आम्ही आता 1 नोव्हेंबरपासून हा ड्राईव्ह घेतो आहे, फुटपाथ क्लिअरन्स ड्राईव्ह. तर त्याच्या आधी आम्ही सर्व दुकानदार, सर्व जे तिथे व्यवसाय करणारे आहेत फुटपाथच्या आसपास किंवा नागरिक असतील, हाऊसिंग सोसायटी असतील, त्यांना आम्ही आता चेतावणी देतो आहे की तुम्ही हे असतील तर ते ताबडतोब काढून टाका. 1 तारखेपासून आमच्या ड्राईव्हमध्ये आम्ही ते केलं तर आम्ही ते काढण्याचेसुद्धा त्यांना दंड लावू. आणि म्हणून 1 तारखेपासून आपण सर्व फुटपाथ हे क्लिअर करण्याचं ठरलेलं आहे. आपल्याकडे आता सध्या आपले 113 आपल्या घंटा गाडी आहेत, 43 आपल्या RC व्हॅन आहेत आणि 10 आपल्याकडे डंपर आहेत. तर काही वॉर्ड असे मोठे वॉर्ड आहेत की जिथे 1 घंटा गाडीने काम होत नाही, तर आम्ही आता नियोजन असं करतो आहे की प्रत्येक प्रभागासाठी 1-2 अतिरिक्त आपल्याला घंटागाडी किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं व्हेकल हे आम्ही नियोजन करत आहोत परचेस करण्याचं. त्याचप्रमाणे जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कामगार आहेत परंतु कामावर येत नाहीत, त्या संदर्भात आम्ही अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही आता सरप्राईज व्हिजिट, सरप्राईज रेड्स करण्याचं ठरवलं आहे. जिथे कामगार गैरहजर असेल त्याच्यावरती सक्त कारवाई होईल. जे मुकादम त्यांना पाठीशी घालतात किंवा जेव्हा CSI SI त्यांच्यावरती ज्यांचं नियंत्रण आहे त्यांची ही जबाबदारी राहील की त्यांच्या एरियामधले कामगार हे 100% त्यांनी कामावर यायला पाहिजे. काही कामगार कामावर न येता जर फक्त पगार घेत असतील तर त्यांच्यावरती देखील अत्यंत कडक कारवाई केली जाईल. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.